निपाणी चिक्कोडी रोड लगत मॅग्नम सिनेमा चित्र मंदिराचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। यानंतर बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बसव ज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसव प्रसाद जोल्ले यांनी केले। व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, बेळगाव व कोल्हापूर नंतर निपाणी हे शहर खूप मोठे आहे। शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर निपाणीला तालुका दर्जा मिळाल्याने तालुका क्रीडांगण, स्वच्छ सुंदर निपाणीसाठी रस्ते, बाग, स्विमिंग पूल, जवाहर तलावाजवळ बालभवन यासारखे काम लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे त्यांनी सांगितले। जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोकांना, युवकांना तसेच महिलांना रोजगार दिलेला असून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले आहे। निपाणी हे शहर कोल्हापूर व बेळगावनंतर मोठे शहर आहे। या शहरातील नागरिकांना चित्रपट पाहण्यासाठी बेळगाव किंवा कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते। यासाठी मॅग्नम चित्रमंदिर हे हायटेक स्वरूपाचे असून सर्व सोयींनी युक्त आहे। निपाणीसह परिसरातील सिनेमा शौकीन असणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी उद्घाटन प्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, हलसिद्धनाथ सहकार कारखान्याचे चेअरमन चंद्रशेखर कोटीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, निपाणीचे CPI संगमेश शिवयोगी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। अश्विन कुमार अम्मनगी, KNN City News, निपाणी।